नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महिला आयपीएस पोलीस अधीक्षकाचा निषेध, नाशिक मनमाड येथून काढला मोर्चा. नांदेडमध्ये बिबट्याचा हल्ला, एका गायीसह 3 वासरांचा बिबट्याने पाडला फडशा. टू पॉइंटच्या कमाईने ओलांडला 500 करोडचा आकडा. 2.0 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. आणि साताऱ्यात फक्त मीच चालतो या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची फोडली गाडी. आता पाहूया सविस्तर वृत्त. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या आयपीएस पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि समविचारी संघटनांच्या वतीने नाशिक मनमाड येथे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या आयपीएस पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके हिने दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात जातीयवादी वादग्रस्त विधान केल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नाशिक मनमाड येथील भडकलेल्या जनतेने आयपीएस पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके हिच्या विरोधात घोषणाबाजी करत तिला अटक करा, अटक करा, नवटकेवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भवनापासून निघालेल्या या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी नवटक्के हिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. दलित आणि मुस्लिमांविरोधात जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या नवटक्के विरोधात मंडळ अधिकारी चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने कारवाई करून नवटक्के हिला बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. परभणीत दुष्काळ परिस्थितीची पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा पेडगावच्या शेतकऱ्यांनी मानवत रोडवरील रेल्वे फाटकावर रोखून धरला. परभणी तालुक्यातील पेडगाव मधल्या शेतीचं हे केंद्र पथक पाहणी करणार होतं, पण पेडगाव हे गाव सेलू मानवत मार्गे बीडकडे जाणाऱ्या मार्गावर नसल्याने पेडगावचा दौरा पथकानं रद्द केला होता. सेलू तालुक्यातील गणेशपूर इथल्या त्रिवेणी गीते यांच्या शेताची पाहणी करून पथक मानवत तालुक्यातील रुडी गावाकडे निघाले होते, त्याचवेळी हा प्रसंग घडला. मानवत रोडवर रेल्वे फाटक लागले आणि ताफा थांबला होता. यावेळी पेडगावच्या शेतकऱ्यांनी गाडी समोर उभी करून केंद्रीय पथकाला आमची स्थिती पहा, असा दौरा रद्द करू नका म्हणून अट्टहास केला. या गाडीमध्ये परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर समोरच्या सीटवर बसले होते. ते शेतकऱ्यांच्या व्यथा मराठीतून पथकाला हिंदीत अनुवादित करून सांगत होते. शेतकऱ्यांचा अट्टहास बघून पथकाने आपला ताफा पेडगावकडे वळवला. बिबट्याची दहशत पुन्हा एकदा नांदेडमध्ये पाहायला मिळाली. बिबट्याने हल्ला करून एका गायीचा आणि 3 वासरांचा फडशा पाडला. ही घटना किनवट तालुक्यातील गोंडे महागाव लगत असलेल्या जंगलामध्ये घडली आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या समर्थकांनी फाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची तोडफोड केली आहे. साताऱ्यामध्ये फक्त मीच चालणार या वाक्याचा आक्षेप घेत ही तोडफोड करण्यात आल्याचं समजतंय. साताऱ्यातील राधिका पॅलेस या ठिकाणी फाईट नावाच्या सिनेमाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेदरम्यान ही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून हा सिनेमा उदयनराजेंच्या विरोधातला नाही अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली आहे. दुसरीकडे या चित्रपटात साताऱ्यात फक्त मीच चालणार हा संवाद असल्याचे पाहून उदयनराजे यांनी कपाळाला हात मारून घेतल्याचा व्हिडिओही व्हायरल होत असून ते एका कारमध्ये हा व्हिडिओ पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. साताऱ्यात इतर कोणाचेही काहीही चालत नाही, फक्त उदयनराजेच चालतात, त्यामुळे तुम्ही हा डायलॉग सिनेमातून काढून टाका, असे म्हणत उदयनराजेंच्या समर्थकांनीही तोडफोड केली आहे. मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी भीम आर्मीने केली असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नामांतराला विरोध दर्शवला आहे. दादर या भागाला ऐतिहासिक महत्व असून अशा ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणांची नावं बदलू नये
अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून मागणी होत आहे. यंदा भीम आर्मी यासाठी आक्रमक झाली आहे. 6 डिसेंबर पूर्वी दादर स्थानकाचे नामांतरण करावे अशी मागणी करणारे निवेदन भीम आर्मीने रेल्वे प्रशासनाला दिले होते. आज सकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानक परिसरात ठिकठिकाणी पत्रके लावून स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव द्यावे अशी मागणी केली होती. महाबळेश्वर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापाच्या भरामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आपल्या 11 वर्षांच्या मुलासमोरच हत्या केली. आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची त्याला जाणीव झाल्यानंतर या इसमाने स्वतःरूही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. 34 वर्षीय मृत इसमाचं नाव अनिल सुभाष शिंदे असं आहे. पती अनिल, पत्नी सीमा आणि त्यांचा 11 वर्षांचा मुलगा हे बुधवारी महाबळेश्वरमध्ये पर्यटनासाठी दाखल झाले होते. परंतु रात्री क्षुल्लक कारणावरून पतीपत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अनिलला आपला राग आवरणं कठीण झालं आणि रागाच्या भरात अनिलने 11 वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या घटनेमध्ये सीमा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अनिल यांनी स्वतःवर देखील वार करून आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आपल्या उघड्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेनं त्यांच्या मुलाला मात्र धक्का बसलाय. शिंदे कुटुंब हे पुणे जिल्ह्यातील धानोरीच्या विश्रांतवाडीचे रहिवासी आहेत. करमाळा तालुक्यासाठी मोहिते कुटुंब यांचे योगदान महत्वाचे आहे. तालुक्यात आजवर अनेक आमदार झाले त्यांना मोहिते यांचेच पाठबळ होते असे प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केलं आहे. ते कंदर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. कंदर तालुका करमाळा येथे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या निधीतून रस्ता काम आणि खासदार विजयसिंग मोहिते यांच्या खासदार निधीतून धैर्यशाली मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती यावेळी दिसून आली. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की या भागातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून रखडलेली कामं मंजूर करून ती पूर्ण केली आहेत. विजयसिंग मोहिते यांचा आशीर्वाद असल्यामुळेच मी आमदार झालो तर भविष्यात तीच स्थिती राहील. त्यांच्या विचारानुसार कार्य करू असेही ते म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बऱ्यापैकी विकास कामांची उद्घाटन होती, परंतु शंकर कारखान्याच्या कामानिमित्त दादांना मुंबईला जायला लागलं, त्यामुळं येऊ शकले नाही आणि माझ्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही जाऊन या म्हणून. आज आमदार सावंत साहेबांच्या फंडातून रस्त्याचं भूमिपूजन आणि दादांच्या खासदार फंडातील हायमार्सचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि दादांच्या माध्यमातून आपण जेवढे काही विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय, इथून पुढे तसेच चालू राहतील. पूर्वी आपण सगळ्यांनी आमच्या कुटुंबावरती प्रेम दाखवलेलं आहे, असंच पुढं राहावं एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये मोहिते पाटलांचा आशीर्वाद असल्याशिवाय या करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत कुणाचाही झेंडा लागलेला नाही हे महत्वाचे मित्रांनो. आणि म्हणून पाठीमागच्या विधानसभेच्या टायमाला सुद्धा मला दादासाहेबांनी पाठिंबा दिला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, म्हणूनच मी आज आमदार म्हणून तुमच्यापुढे मित्रांनो उभा आहे. वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. बैठिए मैडम बैठिए. देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो. पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो. अरे बेटो तू यहाँ क्या कर रहा है और ये दोनों लड़कियों कौन है. देखिए भाई साहब आप कौन है. जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ. महमूद का बेटा नहीं है तू. अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है. जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें. चलान तो कटेगा भैया तेरा. और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियम का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. बँकांच्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी सद्यस्थितीमध्ये
कार्ड अनिवार्य असले तरी भविष्यात ही गरज बंद होणार आहे. लवकरच एटीएम मशीनमधून कार्डशिवाय रक्कम काढणे खातेधारकांना शक्य होईल. पेमेंट सेवेच्या माध्यमातून आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा नजीकच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे. बहुतांश बँकांना एटीएम विषयक सेवा पुरवणाऱ्या एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजने ही प्रणाली विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही सुविधा सर्व बँकांच्या एटीएममध्ये मिळू शकेल. एटीएमचा पर्याय उपलब्ध झाल्याने बँकांमधील विशेषतः खासगी बँकांमधील गर्दी गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाल्याचे दिसत आहे. रोख रक्कम काढण्यासाठी तसेच विविध प्रकारची पेमेंट करण्यासाठी डेबिट व क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. नोटबंदीच्या निर्णयानंतर या प्रकाराच्या व्यवहारात कमालीची भर पडली आहे. मात्र एटीएम मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड अनिवार्य असल्याने ते कार्ड बाळगणे आणि पिन लक्षात ठेवणे आदी सोपस्कार खातेधारकांना करावे लागतात. या पद्धतीत आता क्रांती घडवण्याची चिन्ह असून कार्डाशिवाय रोकड काढण्याचा सोपा पर्याय खातेदारांना उपलब्ध होणार आहे. यासाठी खातेधारकांकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली असून आजही या शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरूच आहे. पाहूयात हे वृत्त. सध्या जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याच्या पिण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सदरच्या योजनेतून फक्त पिण्यासाठी पाणी देण्यात येत आहे, त्यामुळे जनावरांना आणि शेतीच्या पाण्यासाठी या योजनेतून पाणी सोडण्यात यावे यासाठी हे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. त्यांना जर आमच्यावर अन्याय करायचा असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. प्रांतांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. शेतकरी आमचा कुठलाही कमजोर समजू नये. आमच्या वाटेचं पाणी आम्ही घेऊ आणि तो आम्ही मिळवणारच. प्रांतांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना त्यांनी दडपशाही पद्धतीने काल कुठं तिथं पोलीस पाठव, कुठं काय कर, शेतकरी ही जुलमी पद्धत बंद करावी. आमच्या वाटेचं पाणी आम्ही शेतकरी घेऊ. जर तुम्ही आम्हाला नुसतं पिण्याचं पाणी म्हणत असताल तर आमच्या जनावरांच्या पाण्याची प्रांत काय सोय करणार आहेत ते प्रांतांनी जाहीर करावं. त्या आंदोलनाची दिशा असेल उद्यापर्यंत ह्या प्रांतांनी ह्या भागात फिरून कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही त्यांच्या कर्मचारी काढायचं करू ही दखल घ्यावी. अन्यथा परवा 2 दिवसात पूर्णपणे सगळ्या सरकारी कार्यालयाची पत्रव्यवहार करून आमच्या माता भगिनी सर्व शेतकरी वर्ग जनावरासहित कुटुंबासहित आम्ही एक आमरण उपोषण आणि त्याला पाठिंबा देणारे चक्री उपोषण असे कार्यक्रम आम्ही निर्णय नाही लागेल तोपर्यंत चालू करू. ह्या 15 तारखेपर्यंत कालव्याचं आवर्तन आहे, त्यात आम्हाला पाणी वाढून दिलं पाहिजे आणि ते दिलंच पाहिजे. आमच्या जाना शिरसा उपसा योजनेसाठी 3.7 TMC पाणी मंजूर आहे, परंतु सध्याच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फक्त 0.50 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु त्यापैकी जाणाऱ्या 300 आणि शिरसाला 200 देणं अपेक्षित होतं उचलण्याजोगं, परंतु शासनाने परत असा निर्णय घेतला की शिरसायला फक्त 150 MCFT आणि शिरसायला 100 जाणाऱ्या 150 MCFT उचलायला पाणी देणार. परंतु परिस्थिती अशी झाली की 250 जर उचलायचं म्हणलं तर त्यातलं 125 मिळणार, 125 कुठं देणार हा मोठा घन प्रश्न आहे. पुण्याच्या पाण्याची 195 कोटी नगरपालिकेकडे थकबाकी असताना जलसंपदा विभागाने शासन त्यांना 16 TMC पाणी देतं, द्यायला पाहिजे 8.19 आणि आम्ही मागतो 1-2 TMC तिथं आम्हाला रोख पैसे भरून पाणी सरकार देत नाही ही अत्यंत दुर्दैवाची आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणारी गोष्ट. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दुष्काळ प्रश्नावर माजलगाव तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान जोरात घोषणाबाजी करण्यात आली आहे. या घोषणाबाजीने माजलगाव शहर दणाणून गेले. दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यांच्या या अशा विविध ज्वलंत प्रश्नांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचं समजतंय. या मोर्चात विविध मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा, जनावरांना दावणीला चारा द्या, निराधारांचे प्रश्न सोडवा, शेतकरी आणि बेरोजगार यांना कर्ज द्या, विद्यार्थ्यांना विनाअट मोफत बस पास द्या, कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस नेताना भेदभाव करू नये, पाणी टंचाईग्रस्त गावात वाडी तांड्यावर टँकर किंवा बोर अधिग्रहण करा. अशा विविध मागण्यांसाठी हा विराट मोर्चा माकपचे सचिव कॉ बाबासर, SFI चे राज्य अध्यक्ष कॉ मोहन जाधव,
यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका देखील करण्यात आली. करमाळ तालुक्यात पडलेल्या दुष्काळाचे केंद्रातील अधिकारी सुभाषचंद्र मीना, एमजी टेंभुर्णे आणि विजय ठाकरे या तीन जणांच्या पथकाने जातेगाव, रोषेवाडी आणि कामोणे या ठिकाणी भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या पथकासमोर मांडल्या. तसेच बुलढाण्यातही या केंद्रीय पथकाने सिंदखेड राजा आणि लोणार येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. करमाळा तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणी सुरुवात केली आहे. पथकानं जातेगाव येथील किसन मारुती वारे या शेतकऱ्याचा 2 एकरातील जळालेल्या कापसाच्या पिकाची पाहणी केली आहे. त्यानंतर जातेगाव येथेच दत्तात्रय मोरे या शेतकऱ्याच्या शेतात 4 एकरात तुरीचं पीक घेतलं होतं. पावसाअभावी वाढ खुंटल्यानं तूर कापून जनावरांना घातली असं या शेतकऱ्याने पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले. कामोणे येथे जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची, रोषेवाडी येथे अंधारातच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाहणी केली आणि शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या पथकासमोर मांडल्या आहेत. जनावरात खायला नाही, पाणी प्यायला नाही, लोकांचं कर्ज काढलंय, सावकाराचं बँकेचं कर्ज काढलंय, इकडे सुद्धा जायच्या पंचायत, याचं सुद्धा भरायच्या पंचायत, काय करावं याच्यात. आम्ही आता इथलं पुढचं अधिकारी याच्यात समजा सर्व करतात, पीक विमा नाही, काहीच नाही, कसलाच नाही. अजून विचारा म्हणजे मी काय पहिला म्हणजे कसलंच काय नाही. अजून जनमारुती वारे जातेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, पावसाप्रमाणे ही ऊस भुसभूस झाली, ह्याच्यावर पेरलंय तर काहीच नाही ह्याच्यात. आता जनावराला पाणी नाही, आम्हाला पाणी नाही, पिकं तर गेली, शेतं गेली, गेली पण पुढची बी गेल्यात. आज परिस्थिती आमची पंचजनावरची पंचायत आहे, समजा करून बसतो आम्ही. विमा भरल्यात, ह्याचं भरल्यात, त्याचं भरल्यात, कृषी अधिकाऱ्याला येऊ दाखवलंय, ह्याची भरपाई आम्हाला काहीतरी भेटावं अशी आमची अपेक्षा. इकरी खर्च किती आला? इकरी आता डबात बसायचं 800-850 900 त्याचं खर्च टाकायची काय, पण पाऊस नाही, काहीच करता येणार. बँकेची काय कर्ज बिर्ज किती काय? काही सुद्धा नाही. बँकेची कर्ज घेतल्याची होती उडशी, ती बी भरायची पंचायत, याचं भरायचं कसं काय करावं. त्याची इलवाट आता काय शासन काय करीन, ती त्याच्यावर मान्यता काय दिली, ऐका कर्ज कर्जाची काय फेड केली त्यांनी, शासनाने काय केलं ते बघू. जपानच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर अमेरिकन मरीन कॉर्प्सच्या 2 विमानांचा एक विचित्र अपघात झाला असून या घटनेमध्ये 6 जण बेपत्ता झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र हवेमध्ये इंधन भरण्याचा सराव सुरू असताना कदाचित ही दोन्ही विमानांशी टक्कर झाली असावी असा अंदाज अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकन मरीन कॉर्प्स या अमेरिकन सैन्य दलाचा भाग असून मरीन कॉर्प्स हे नौदल, हवाई दल आणि लष्कराबरोबर विविध सैन्य अभियानामध्ये सहभागी होत असतात. बचाव पथकांनी 7 नौसैनिकांपैकी एकाला वाचवलं आहे असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे असे अमेरिका आणि जपान अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जपानच्या किनाऱ्यापासून 322 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली असं मरीन कॉर्प्सने पत्रकारात म्हटलं आहे. तसेच या दुर्घटनेमागे कोणताही घातपात नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2019 सालच्या IPL साठीचा लिलाव 18 डिसेंबरला जयपूरमध्ये होईल. 70 खेळाडूंच्या लिलावासाठी यावेळी तब्बल 1003 खेळाडूंनी अर्ज केले आहेत. यामध्ये 232 परदेशी आणि उरलेले सगळे भारतीय खेळाडू आहेत. BCCI बुधवारी याची घोषणा केली आहे. नाव नोंदवलेल्या 1003 खेळाडूंपैकी 800 खेळाडूंनी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. या 800 पैकी 746 खेळाडू भारताचे आहेत. BCCI बुधवारी याची घोषणा केली आहे. 18 डिसेंबरला जयपूरमध्ये यातल्या फक्त 70 खेळाडूंवर बोली लागणार आहे. IPLच्या लिलावासाठी नाव नोंदवण्यात आलेले सर्वाधिक खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या 59 खेळाडूंनी, ऑस्ट्रेलियाच्या 35, वेस्ट इंडिजच्या 33, श्रीलंकेच्या 28, अफगाणिस्तानच्या 27, न्यूझीलंडच्या 17, इंग्लंडच्या 14 आणि बांगलादेशच्या 10 खेळाडूंनी लिलावासाठी त्यांचं नाव नोंदवलं आहे. या यादीमध्ये अमेरिका, हाँगकाँग आणि आयर्लंडचा प्रत्येकी 1-1 खेळाडूचा समावेश आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महिला IPS पोलीस अधीक्षकाचा निषेध, नाशिक मनमाड येथून काढला मोर्चा.
नांदेडमध्ये बिबट्याचा हल्ला, एका गायीसह 3 वासरांचा बिबट्याने पाडला फडशा. टू पॉइंटच्या कमाईने ओलांडला 500 करोडचा आकडा. 2.0 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. आणि साताऱ्यात फक्त मीच चालतो या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची फोडली गाडी. बातमीपत्रात तुर्तास वेळ झाली आहे तेथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.